भाजपाकडून शिवसेनेची सुरू असलेल्या मुस्कटदाबीचा उद्रेक रामदास कदम यांच्या रूपानं झालाय. रामदास कदमांनी त्यावर भाजपला सज्जड दमच दिलाय. विश्वासघात कराल तर याद राखा असा थेट इशारा रामदास कदम देत आहेत. दरम्यान यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत. संजय राऊतांनी रामदास कदम यांची फिरकी घेतली आहे. रामदास कदमांची केस आपल्यासाठी संपली असून निवडणुकीत जनता त्यांची फाईल बंद करेल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तर भाजप परिवारात सहभागी झाल्यानं रामदास कदमांची कोंडी होत असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलंय. दरम्यान रामदास कदमांशी समजूत घालून चर्चेतून मार्ग काढू अशी सावत प्रतिक्रिया भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही. बरं का, त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे, तर आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं. ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही. या क्षणी त्यांचं त्याने बघावं. मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपून असलं त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे. आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल राज्यातली जनता 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल. आणि यांचं भांडण हे आता सुरुवात झालेलं आहे. हे भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारणभूत ठरणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल आम्हाला विश्वास आहे. आता तसे शार्प रिॲक्शन तर मी काही देणार नाही तुर्त तरी. आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे झाला पाहिजे. आम्ही मित्र पक्षाला समजून घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, चर्चेतून आम्ही योग्य ते तोडगा काढू, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल. दोन्हीचं ही दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष, आमच्यावर कोणी नाराज नाही, आम्ही कोणावर नाराज नाही, कोणी नाराज होऊ नका. मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 115 आहोत, तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. कदम साहेबांनी या संदर्भात एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजीशी चर्चा करावी. प्रश्न असेल तर प्रश्न जाहीरपणे मांडून थोडी ना उत्तर सापडणार आहे. प्रश्न असतील, काही आपल्या मनामध्ये भावना असतील, तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आमचे 3 नेते हे समर्पक आहे, हे 3ही नेते संयमी आहे आणि हे 3ही नेते निश्चितपणे अशा विषयावर उत्तर शोधतील. मान्य एकनाथ शिंदेजी, मान्य देवेंद्रजी, मान्य अजितदादा. पण मला वाटतं की टीव्ही चॅनल्सचे पत्रकार यावर उत्तर कदापिही तुम्हाला शोधून देणार नाही. उत्तर या 3 नेत्यांकडेच आहे. गंगा, जमुना, सरस्वती या पवित्र विचाराच्या संगमामध्येच याचं उत्तर सापडणार. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महायुती म्हणजे आता ते खरं तर आता तुम्हाला भयानक आहे. त्याच्यामुळे मी आता त्याच्यावरचं बोलणं त्यांच्या पक्षातलं मला काही कारण नाही आहे, पण भयानक आहे एवढं तुम्हाला सांगितलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.